इन ट्रायंगल ए बी सी ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय देन शो दॅट टॅन टू ए प्लस टॅन टू बी प्लस टॅन टू सी इक्वल टू टॅन टू ए इंटू टॅन टू बी इंटू टॅन टू सी. तर इथे आपल्याला एल एच एस इक्वल टू आर एच एस प्रूव्ह करायचं. आर एच एस साईडला टर्म्स ह्या सगळ्या टॅन टॅन फंक्शनमध्ये आहेत. अँगल डिफरंट आहे, टू ए टू बी टू सी, आणि इथे मल्टिप्लिकेशन आहे. आणि लेफ्ट हँड साईडला ज्या टर्म्स आहेत त्या सगळ्या टॅन टॅन फंक्शनमध्ये आहे, प्लस आहे, आणि इथे अँगल डिफरंट आहे, टू ए टू बी आणि टू सी. तर इथे आपण हे प्रूव्ह करू एल एच एस साईड इक्वल टू आर एच एस. नाव इन ट्रायंगल ए बी सी ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय देअरफोर ए प्लस बी इक्वल टू पाय मायनस सी. नो मल्टीप्लाय बोथ साईड बाय टू, टू इन ब्रॅकेट ए प्लस बी इक्वल टू टू इन ब्रॅकेट पाय मायनस सी. टू ए प्लस टू बी इक्वल टू टू पाय मायनस टू सी. तर इथे आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज ही 180 अंश असते म्हणजे पाय. ह्यावरून आपण ए प्लस बी इक्वल टू पाय मायनस सी घेतलेले आणि दोन्ही बाजूला आपण दोन्ही गुणलेले, दोन गुणिले ए अधिक बी म्हणजे दोन ए अधिक दोन बी, दोन गुणिले पाय वजा सी म्हणजे दोन पाय वजा दोन सी. आता इथे आपल्याला काय करायचंय, इथे दोन ए दोन बी आहे म्हणून आपण इथे दोन्ही मल्टिप्लाय केले, टूनी इथे आपण मल्टिप्लाय केलेले. इथे अँगल हा टू ए टू बी टू सी आहे. आता टॅन घेऊ आपण, टेक बोथ साईड टॅन फंक्शन, टॅन टू ए प्लस टॅन टू बी इंटू टॅन टू पाय मायनस टू सी. आता इथे टू पाय मायनस टू सी हे अलर्ट अँगल झालेले आहेत, मग इथे आपण फॉर्म्युला वापरायचा आहे फॉर टॅन फंक्शन साठी अलर्ट अँगल्सचा. टॅन एन पाय बाय टू प्लस मायनस थीटा इक्वल टू, आता इथे एन इक्वल टू टू आहे म्हणजे इथे इव्हन नंबर आहे, देअरफोर टेक प्लस मायनस टॅन थीटा वेन एन इज एन इव्हन इंटीजर म्हणजे सम संख्या. नो टॅन टू पाय मायनस टू सी इक्वल टू प्लस मायनस टॅन टॅन टू सी. आता इथे प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं हे कशावर डिपेंड आहे, तर तो अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. नाव टॅन टू पाय मायनस टू सी, टू पाय मायनस टू सी मीन्स 360 मायनस टू सी मीन्स इट लाईज इन फोर्थ क्वाड्रंट, एक्स ऍक्सिस निगेटिव्ह वाय ऍक्सिस अँड इन फोर्थ क्वाड्रंट टॅन इज निगेटिव्ह बिकॉज टॅन मीन्स व्हॉट, टॅन मीन्स साईन अपॉन कॉस अँड साईन मीन्स वाय कॉर्डिनेट and cos means x coordinate. Now in fourth quadrant all numbers on y axis are here negative, therefore sin is negative. In fourth quadrant cos is positive because on x axis there are positive number but on y axis there are negative numbers, therefore negative upon positive number means negative, therefore tan is here negative in fourth quadrant, so take here negative sin. Now tan 2 pi minus 2c equal to negative tan 2c. आता इथे tan 2a plus 2b आहे, तर इथे आपल्याला परत हा ऍडिशन फॉर्म्युला फॉर टँजेंट फंक्शनचा वापरायचा आहे. tan 2a plus tan 2b, इथे आपण जो tan a plus b चा फॉर्म्युला आहे ऍडिशन फॉर्म्युला, tan a plus tan b divided by 1 minus tan a into tan b. Here a 2a and 2b, therefore tan 2a plus tan 2b divided by 1 minus tan 2a into tan 2b. Now take here cross multiplication. आता इथे डिनॉमिनेटरला काही नाही, तर आपण इथे 1 घेत असतो, मग 1 इंटू टॅन टू ए प्लस टॅन टू सी and 1 minus tan 2a into tan 2b into negative tan 2c equal to tan 2a plus tan 2b into negative tan 2c into 1 negative tan 2c. Now negative negative become here positive and tan 2a tan 2b and tan 2c. Now take this term to left side, therefore tan 2a plus tan 2b, इथे आता निगेटिव्हचा इकडे लेफ्ट साईडला पॉझिटिव्ह, tan 2c इक्वल टू नाव रिमेनिंग टर्म्स tan 2a इंटू tan 2b इंटू tan 2c. नाव इट इज इक्वल टू आर एच एस, therefore LHS इक्वल टू
आर एच एस. डेलेचेस साईडला ज्या टर्म्स होत्या त्या डेलेचेस साईडला आल्या आणि आर एच एस साईडला ज्या टर्म्स होत्या त्या आर एच एस साईडला आल्या. इथं आपला क्वेश्चन सॉल्व्ह करून झाला. इथं आपण कोणते कोणते फॉर्म्युले वापरले तर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल दॅट इज सम ऑफ ऑल सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इक्वल टू पाय. त्यामुळे आपण ए प्लस बी इक्वल टू पाय मायनस सी घेतला आणि टू ने मल्टिप्लाय केले बोथ साईड. मग टू ए प्लस टू बी टू ने का मल्टिप्लाय केलं तर इथे अँगल टू बी टू ए टू सी आहे. त्याच्यामुळे मग टू ए इंटू टू बी इक्वल टू टू पाय मायनस टू सी. आता त्यासाठी टॅन टॅन फंक्शन आहे म्हणून आपण टॅन मी मल्टिप्लाय केलं आणि इथे आपण हा अलाइड अँगल्सचा फॉर्म्युला वापरला फॉर यन वेन यन इज इव्हन इंटीजर अँड इव्हन इंटीजर. आणि त्याच्यानंतर आपण इथे फॉर्म्युला वापरला ऍडिशन फॉर्म्युला फॉर टँजंट फंक्शनसाठी आणि नंतर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन आपण हे सॉल्व्ह केलेले आहे.